आज स्पाइस बॉक्स मध्ये आपण एक वेगळी रेसिपी बनवूया टोफू वापरून. ब्लॅक पेपर टोफू एक सोपी आणि चमचमीत स्टर फ्राय रेसिपी आहे, ज्याची मुख्य चव आहे काळी मिरपुड्याची. आणि ही रेसिपी वीगन आहे. ही अतिशय टेस्टी डिश आहे, जिची ओरिजिनल रेसिपी चायनीज आहे. ही पटकन होते आणि फ्लेवरनी भरपूर आहे आणि पोटभरीची सुद्धा. तर आपण ही नक्की ट्राय करायची आहे. तर सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे टोफू, कॉर्नफ्ला, तेल आणि सोया सॉस. हे मॅरिनेशनसाठी आहे. आणि आता सॉससाठी चिली फ्लेक्स, ब्राऊन शुगर, सोया सॉस, कॉर्नफ्ला, तीळ, व्हिनेगर, किसलेलं आलं, चिरलेला लसूण, मीठ, मिरपूड आणि पातीचा कांदा. सुरुवातीला आपण एक मॅरिनेशन तयार करायचं आहे टोफूसाठी. आपण पटकन टोफू मॅरिनेट करून घेऊया सोया सॉस घालून. आपण पहिले टोफू मॅरिनेट करून घेऊया, कारण ते टोफू नंतर सॉसने कोट होऊन जाईल. यात घालूया कॉर्नफ्ला. या टोफूवर कॉर्नफ्लावर घालूया. हे कॉर्नफ्लावर सगळ्या टोफू पीसेसवर लागलं पाहिजे. हे तयार झालं की हे आपण बाजूला ठेवूया. आपण टोफू मॅरिनेट केल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण हे कॉर्नफ्लावर काढून घेऊया. या पॅनमधून आपण हेच पॅन वापरूया. थोडं तेल घेऊया, अंदाजे 3 टेबलस्पून तेल. तेल गरम होऊ देऊया. एकदा तेल गरम झालं, टोफू घालूया, मॅरिनेटेड टोफू. परतून घेऊया हलक्या हाताने. टोफू हलका परतला गेला आहे. हा टोफू करपू नये, कारण हा पटकन करपतो. आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. सॉस बनवण्यासाठी आपण सगळ्या वस्तू घेऊया. ब्राऊन शुगरमध्ये आपण घालूया सोया सॉस आणि व्हिनेगर. मिक्स करूया छान. आपण थोडं पाणी घेऊया, कॉर्नफ्लावरमध्ये घालूया. याची पेस्ट बनवून घेऊया. एक पॅन घेऊया, त्यात तेल घेऊया. यात घालूया पातीचा कांदा. परतून घेऊया नरम होईपर्यंत. हे आपण मध्यम आचेवर करूया. घालूया चिरलेला लसूण, चिरलेलं आलं, चिली फ्लेक्स. परतून घेऊया. एकदा हे झालं की पॅनच्या एका बाजूला करून घेऊया. आणि आता घालूया हे मिश्रण जे आपण बनवलेलं आणि कॉर्नफ्लावर. आणि हे सॉस छानपैकी उकळू देऊया. यात घालूया पाणी. सॉसला आता उकळी आली आहे. आता आपण घालूया तळलेला टोफू. सगळं छान मिक्स करून घेऊया. या रेसिपीमधली सर्वात महत्त्वाची वस्तू घालूया काळी मिरपूड. यावरती तुम्हाला हवं तितकं तिखट. परतून घेऊया 3 ते 4 मिनिटांसाठी.
तुम्ही पाणी घालू शकता यात, तुम्हाला जर तुमचा सॉस पातळ हवा तर। एकदा सॉस थिक झाला, याची आपण चव बघूया। तुम्हाला वाटलंच तर थोडंसं मीठ घालूया। गॅस बंद करूया। गार्निश करूया हे तीळ घालून। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तरच तुम्ही घाला। हा ब्लॅक पेपर टोफू मी आजपर्यंत बनवलेल्या किंवा खाल्लेल्या डिशेसमध्ये सर्वात वेगळा आहे। हा खराच खूप छान लागतो। तुम्ही वेगन असाल किंवा नसाल, ही तुम्ही खाल्लेली सर्वात चांगली डिश असेल। मी बऱ्याच वेळा टोफू खाल्ला आणि बनवला आहे, पण मला एकही डिश आठवत नाही जी मला या डिशपेक्षा जास्त आवडली असेल। ही डिश ट्राय करा तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर, आणि वेगन असाल आणि चमचमीत जेवण आवडत असेल तर।